सर आज सकाळपासून एक चर्चा होते परत एकदा मंत्रिमंडळ विस्तार मात्र अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असं पृथ्वीराज चव्हाण वारंवार सांगतात किंवा अनेक लोक देखील सांगतात बघा कुठल्याही पक्षातल्या लोकांना असं वाटणं की आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत यात भावग काही नाही राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की अजितदादा झाले पाहिजेत आमच्या पक्षातल्या लोकांना वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत मात्र मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहणार आहेत दुसरा कोणीही मुख्यमंत्री या ठिकाणी होणार नाही मुख्यमंत्री पदामध्ये कुठलाही बदल होणार नाही या संदर्भात माननीय श्री अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्याही मनामध्ये पूर्ण स्पष्टता आहे ज्यावेळी महायुतीची चर्चा झाली त्यावेळेसही अजितदादांना त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे याची कल्पना देण्यात आली आहे ती त्यांनी स्वीकारली आहे केवळ स्वीकारलीच नाही तर त्यांनी स्वतः आपल्या वक्तव्यात देखील स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री बदलाचा कुठला त्याची चर्चा देखील नाही करण्याचं कारणही नाही जे आमच्या महायुतीतले लोक अशा प्रकारचं वक्तव्य करतायत त्यांना माझं अतिशय स्पष्टपणे सांगणं आहे की अशा प्रकारचे मिक्स्ड संकेत देणं किंवा कन्फ्युजन निर्माण करणं त्यांनी तात्काळ बंद केलं पाहिजे कारण यातनं महायुतीच्या संदर्भात संभ्रम तयार होतो नेत्यांच्या मनात संभ्रम नाही शिंदे साहेबच मुख्यमंत्री आहेत तेच मुख्यमंत्री राहणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनीही संभ्रम ठेवण्याचं कारण नाही आता